भारती से प्रस्तुत है कार्यक्रम भूले बिसरे गीत इस कार्यक्रम में आप सभी का स्वागत कर रही हूँ मैं आपकी रेडियो सखी ममता सिंह खिलते हैं

अपर टी व्ही कशा टी वीत जुनी जुने यायची हो हो ते चालू पण फटका जाईल घ्यायची हो ते महाभारत आहे त्यावेळेस आपली तर पाठला गेलं नव्हती आली का हो ती तई सारखी दिसते तेच कोण ना हे सामान आणलेच कुठच्या माणसानं नाही लस जुने जुने सामान दिसून राहिले पंखा वे कोणता टेबल फॅन कहित का होय बाबा रेडून गिडून काय मर्फीचा काय कुठेच काय पंखा आणि काय का अरे कुठं चिमन रा हो आम्हाला बसून द्यायला कुठं आम्हाला आलो मी दोन मिनिटात आलो दोन मिनिटात शेजाराने मच्छीच काळ्या सरवल्या नाता मुल त्यान दोनच काळ्यालो एक मिनट आलो कसं बाब रस दिसून आला मुले मच्छीच्या काळ्या पण सोडत नाही शेजाऱ्याला कठीणच काम आहे बा लस कर हा तेच पाहून राहिलो मी यांना आता लोकांची टीव्ही नाही खराब झाली ना रेडू नाही खराब झाला सगळे लगेच सुरू आहेत नाही कंपनी बंद झाल्या पण याचे सामान जागेवर राहत नाही नाही सगळे एंटिक पीसेस आहेत नाही याच्याजवळ काय कसं काय कठीणच काम दिसते बाबा नाही आता काय माझी चांगली म्हणते बाबा काय चार मांटे का नाही पाहून बसा बसा आपण आता बसा बसले हा बसा बसा हा मी आणतो बस पाणी घेऊन आणतो मी तोपर्यंत बसा जराशा चहा घेत असता का काय घेत ना म्हणलं कसं काय चहा करू का कसं करू हा चहा आवडते ना तुम्हाला चहा घेता का म्हणते काय हो म्हणा का नाही आता तोंडाने हो म्हणा अर्धा अर्धा कट समजा लाईट लाईट समजा बसीच छांडे लोक चहा देतो का अबर, अबर, मी बावा मग होटा लोक आला तरी बस झाला पोटात पोचते का नाही याची गॅरंटी नाही बरं बरं ठीक आहे मग चहा बनवून टाकतो मस्त तीन कट समजा मी तर काही घेत नसतो मी एकच टाइम घेतो आम्ही दोघे कसं हो एक टाइम चहा घेतो कसं संध्याकाळ जेवण जात नाही ना संध्याकाळ आम्ही बंदच करायला कसं दूध जरा कमी आहे हा जरा चालत ना आपला काय चालत ना चालते चालते काय चालते काय करता असल्या नसल्यापेक्षा असल्याला बरं आज करा करा चालते 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 बाई नाही का म्हणलं घरी तुम्हीच करता का म्हणजे तुम्हीच करता का म्हणलं काय काय मलेच करा लागेल ना बा ती कुठं घरी आहे ती जायला डिलिव्हरी द्या आठवा महिना सुरू आहे आता मलेच बोल नाही रोजच्या दोन भाकरी बोलतो संध्याकाळी खिचडी टाकतो खातो रोज ड्युटी करतो बस हेच सुरू आहे मला आता बसा तुम्ही मी आलतो पाणी घेऊन बसा बसा दोन मिनिटं आलोच असं असं मी आता म्हणलं पन्नास साठचं आहे का असं असं बरं मग काही जास्त वय नाही आहे असं असं वय माहित नाही पडतलं का तुमचं पण असं म्हणजे साधारणतः मला वाटलं बा तुमचं कसं नाही बारावी गिरायत नाही असेल पुट्ट किट्ट म्हणजे अजून समजा काहीच नाही काय त्याच्यातच काही नाही रिटायरमेंट वर आलेलं दिसून राहिलो मी नाही आपलं राजा तुम्ही काही आल तर वापस ओटे खुशी बरं झालं ते तिकडे आता एस टी वाला नाही मी ज्येष्ठ नागरिक झालं मला हो फ्री मध्ये आगा म्हणते तुम्ही माल बाबा काय डोकस खात राजा पस्तीस जाऊ ना मी फुल काढ ना मी असे वाले होते मग बसा तुम्ही मी येतो बसचे आहे घेऊ ना ते गॅस येईल का हाय का नाही तर पाहिजे आता उचलून पा लागणार का काय किती दिवस पुढे दिवस आलोच मी हा आलोच आलोच पाणी तर दिलं नाही ना घोट आधी येऊन द्या सटकन रवाना करून द्या जास्त लाडा पण काही करायला पुरत नाही म्हणे ते बोकांडीवर बसले तर रातभरी तेच मुक्काम करायची बरोबर बर पाहा पटकन चहा देऊन द्या आणि देऊन मोकळ करा पाहिजे चाळीस एक घंटा जा लागते तर सर बघायला किती टाईम लागतो नाही तर मग शेवटीला लागतं कटवून म्हणून जा चुकता नाही पाहुणा एखादा काय लागा बघून राह की येते ती एक तर गॅस कमी आहे का जरासा कच्चा राहिला तर काही बिघडत नाही चाय नाही का काही नाही आता घ्या आता गाय आणून देऊन द्या हो पण रा साडेतीन चार वाजून राहिले अजून कायच्यात काही नाही कोणती खोली कोणती करा काय कसं करा हां म्हणलं आता रातच्यानं कुठं काय करता म्हणलं लाजवर राहता का कुठं राहता आता हा रातची सोय काय आपली कुठं लॉजवर जाता का थांबा ना जरा असे गोष्टी गोष्टीत घालायले जरा टाईमपास आणि बिलकुल म्हणजे कसं संध्याकाळी झाकट पडली की बस याले म्हणून आता कुठं जाऊ आम्ही हा लॉजवर राहायची आमची सोय नाही असं तसं करून बरोबर झाकीपाकी मारून देऊ हा आता एकटं साई घरी बाईक घरी नाही बाईक गेली महिन्या भरल्यासाठी त्याच्यानं काही लोडचं काम नाही आपल्याला हो इथं झातपाय पसरायच्या बाबू एकाचं पैसे आहे कमी आपल्या पैसे नाही का कशी काढू बेसरमासारखी काय होईना नाही का रुसा बुन येतेच मग आता बघू आता काय म्हणते झोको झोका काढायचा विषय एखादा मग काढायचा नाही तर पडू दे झाकट पडू दे जरा असं शांततेने घ्या बरोबर आला म्हणलं ती आला ना मारा ना बळा मारा त्याच्या द्या हरभरे धडार तोडून दे दिले बोला फोनवर बया नाटक करा काळजी करूच नको तू आम्ही तिक पद्धश्रीपा मस्त परवा चांगला झाला लग्जरी ना काही धक्का नाही धुक्का नाही काहीच नाही बिलकुल तिच्यापेक्षा इथं बरं आहे आता हे पहा दोस्त इतका चांगला भेटला मला इथं हो भावा ना तुझ्या भावसारखाच दिसते हो बिलकुल हे पाय इतका मनविळ माणूस आहे ना दिलदार व्यक्तिमत्व हो बिलकुल हे पा गटगड दुधाचा चहा करायला गेला त्या आता आता याकावा पाणी किंवा पिलो बस बाहेर झालो असं आला तर म्हणलं हे पा काही काळजी करू नको तू लागते आमच्या आता कंपनीची सोय लावून देतो म्हणे ते खोली पाहून देतो म्हणे मस्त एकदम असं म्हणजे ल सका सक्का सकासा पडला मला काही काळजी करू नको तू आता तुम्ही टेन्शनच नको घेऊ

चला चला जे आहे ते प्या मुकडे चला आता काय म्हणा आता, आता, आता चाय झालं पाणी झालं आता उरक तर घ्याव कधी येईन मला बॅगा दिल्या ठेवून तिकडे आता उठायचा पता नाही यायचा आता काय म्हणा येईल नाही बरं झालं चहा जी चांगला झाला ना व्यवस्थित वाला मग काय तर होटा लोक गेला नाही ते दोन खोटा जास्त आले काय ना कप पाहिजे तर वर्ल्ड कप स्टीलचे कप असं असं नाही नाही पापा एक नंबर चहा मस्त आहे एकदम फक्त थोडंसं असं साखर कसं आमच्याकडे लोकांना जास्त पाहिजे साखर कमी होता जरा साखर कमीच खात आपण कुठं बसत आहे शुगर फुगर झाला आपण साखर कमीच आहे आपल्या प्रमाणात बैल पुसून साखर कमी साखर कमी मीठ तर बिलकुलच कमी कमी साखर कमी तेल कमी सगळं कमीच कोणते जास्त नाही आपल्या जवळ जे आहे ते आहे बा आपलं कसं जास्त ओर ॲक्टिंग नसते आपली आपण आपल्या कोणत्या वस्तू खराब झाल्या का अजूनही मर्फीचा रेड आहे आपलं अजूनही असं आहे आपलं काम त्याची चर्चा सुरू होती आमची हो काशीनाथ म्हणे हे टीव्ही म्हणणे लाईन पाटलाच्या घरी याच मॉडेल मी असंच एकोणीसशे ऐंशी च का बस बस बिलकुल असंच महाभारत जात जाऊ आम्ही पुढेच बसत जाऊ जागा शिता लागे आम्ही नऊ वाजता त्याची आठवून आली आम्हाला ते पण काय म्हणलं कोणता शिनीचा हो काय ओरियंटचा तर ल जुना दिसून राहिला ते वर्तता लच खरकते लस जुन्या कंपनी दिसते मला ते ते महाबळी जाणार महाबळी अंदर आलो होतो वरचा पंखा ना बिलकुल मी जिथे बिथे कोणती खुली बदलो मी ते नेतो नवा नाही घेत मी ते हेच हेच टीव्ही आपली बिलकुल आपली कंपनी तर मोडून दहा वर्ष झाले पण आपली टीव्ही काय आहे रे, रेडू तर बिलकुल बिलकुल जगलतो जा शेड टाकले की सुरू आपलं वापरच तसा आहे ना वापर चांगला आपला हाय वापर चांगला तुमचा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत नाही का हो आता एकटे सामान घरी नाही म्हणजे बाई गेल्या आठ महिन्याभरासाठी आपल्याला काय नाही तिथे माझ्या घरी जायला ना आता काय करता मग आता चला म्हणला आता काय पा लागेल खुली गेलीस तुमचं मेळ ला लागेल ना कुठं बसता गोष्टी सांगा तिथं चला म्हणलं ती आहे नाही का बोले कसं काय माहिती खुली काय जी सापडते ते घराच्या बाहेर काढू बर बरं हो हो चला मग पाहू एखादा घर मला कसं त्याला फोन ला ना तुमच्या इच्छा मग जर खुली सापडली तर पहिले खुली पाहून घेऊ मग अरे बाबा इथे अरे इथे करूच नका तुम्ही आपल्या आपल्या शेजारचा सोडून चालला ते, ते, ते मग बिझ ना दोन पाहुणे आले की गेमत नाही पाणीच कमी पडते सन्नासले इतक्याच बकेट टाका तितक्याच टाका मोजून पाणी येते लिटर प्रमाण मग प्रत्येक माणसी किती पाहिजे बाबा ऍव्हरेज आहे काढायचं त्यानं पूर डिपॉझिट पाहिजे दहा हजार रुपये डिपॉझिट त्याच्यानंतर मग ते खोली सोडल्यावर वापस वापर वक्ती बाबती बसतावते घनघनही भल्ला करते लाईट सुरू नाही जमवत लय बारीक पाहिजे बाबा तुम्ही इकडे करूच नका मोठा ताप येते दुसरीकडे करा मी मला जमल ते

हो हो हाय हो देतो आम्ही तिघं मिळून समजा हो आता माझं आठ आहे आपल्या काशीनाथ जोड पाच आहे आणि आपले मावली जोड दहा आहे हो त्यातली ऍडजस्टमेंट करून बरोबर हो देऊन देतो मग आता हो काही हरकत नाही दहा हजार देऊन देऊ म्हणा बोलून घेते सगळं बरं ठीक आहे मी फोन लावते येईल आणि बोलावून घेते इथं हां हो त्याला म्हणजे या म्हणतो एक भाडे करू आहे ॲडवान्स घ्यायला हा तिची मग देऊन देतो तुम्हाला म्हणजे विषय मोकळा होऊन जाते बरं बरोबर फोन लावा द्यायला काय म्हणते विचारून घ्या मग बरोबर हा म्हणजे मग आमचं कसं थैल्या उचलाचं काम नाही मग इच्छित आपला हो आता तुम्ही एकटे एकटे ना हो त्याच्याने लोडचं काम नाही आपल्याला हो कसं बसा उठाले <laughs> कमी जास्त तुम्ही कसं बसा उठायची काय हरकत नाही पण म्हणलं कसं तकलीफ जास्त नाही द्यायची नाही तर माचीस द्या आलू द्या हो कांदा द्या जमणार नाही मला द्या लसणाची काही बी सोडत नाही मी समोर लागतात धामा फोन लाव द्या मला काय आहे बोलो चिमन रा क्या कैसा क्या अच्छा ठीक है कोण है वो क्या किराएदार आए बोलते कोण ये है क्या ये हमारे इधर की तो तीन लोग है ये तीन लोग तो अपनी जो खुली खाली हो रही ना अपनी एक तारीख को तो तो मैंने बोला उनको तो वो बोले ठीक है बोले देखो बोले फिर तो इनको भाड़ा गया तुमने बोला इसलिए मैं रख रहा नहीं तो मैं तो रखता नहीं मेरे को कैसा गारंटी वाला आदमी होना भाड़ा थोड़ा एक टाइम पर देने को होना नहीं तो फिर कैसे भाग जाते लोग तो बोलो तुम इनकी सब गारंटी लेंगे ना

हाँ बस बस एक तारीख को अपना सामान लेके आओ आ अपना मीटर शुरू हो जाएगा अगले एक तारीख को पेमेंट बराबर पाँच हज़ार देने का और चार हज़ार रुपये खुली भाड़ा पांच सौ रुपये लाइन बिल पाँच सौ रुपये पानी बिल हाँ दो तारीख को दिए तो दो सौ रुपये और बढ़ते जाएंगे दो दो सौ रुपये से रेट बढ़ता जाएगा इसलिए एक तारीख को पेमेंट जमा करने का हाँ वो संडा से उधर दस फैमिली का एक संडा ज़्यादा लाइट जलाने के नहीं अपना जो जो है एक लाइट एक फैन और एक ज़्यादा से ज्यादा टीवी हाँ टी देखने को टाइम ना अपने को हाँ बाकी ओके सब ओके हाँ ठीक है फिर आपस कड़क नहीं मैं पाँच हज़ार रुपये भाड़ा है नहीं बर बोर ठीक है मैं आता है दा हज़ार दे तो नहीं एक तारीख के पास हमें आई हूँ ना तुम नहीं ना हो बोर ठीक है ठीक है एक बात मैं पहले बता दे रहा बाद में बोलेंगे की, की मेरे को पता नहीं हाँ ज़्यादा मेहमान यहाँ पे बुलाने की नहीं है नहीं तो लोग कह रहे इधर के बुला उधर के बुला यहाँ पे रहें वहाँ पे रह रहे हाँ जमेंगे नहीं तुम तीन, है, तीन, है, तीन है नहीं तीनों रहने का पानी गम गिरता बाकी सब प्रॉब्लम आ जाती इधर वही बोला पूरा गाँव के गाँव बुला देते लो जतरा जमा करने की नहीं ठीक है फिर हाँ फिर एक तारीख से तुम आ जाने का हाँ दस हज़ार जमा करो अच्छा ठीक है फिर दे देता मैं दस हज़ार जमा करके और चलो रूम में दे देता फिर हाँ चलो झाला तुमच्या खुलीच निपटला एक तारखेला काय म्हणतो कुठं पटत आता पाच होऊन राहील ना पाच वाजून राहिल ना झाकटपूर राहिले आता कुठं जाऊ म्हणलं मी आता राहूया ना आता इथेच मग आता काय तुमची तुम्ही हसना एकटे जा ना इथेच राहता एक तारखे दोन दिवस आहे ना अजून आजची तीस उद्याची एकतीस नसता आप आता कुठं राहत सांगा तुम्ही सांगा आता आमच्यावर कसं लाची सोय नाही मला कसं आता तुम्ही एकटे हा आपल्या खोल्या बाजूची सुरू राहील तुमच्या शेजारीचा आपण आता म्हणलं एक तारखेला लोक कसं होद्या थर्टी फस्ट मग करून टाकू आपल्या खोलीवर हा जेवण ना एक म्हणला आता कामा आता कसं तुम्हीच पाहून द्या एखादं एखादी कंपनी उद्या दाखवून द्या मला बस जाय तिकडे कोणत्या कंपनी सुरू आहे ना जाऊ दे बा कंपनी नंतर तुमचं खोलीत आहे तुमचे जो राहता काम भेटन ते भेट राह आजच्या दिवस आधून उद्या फर्स्ट करून टाकू विषय निपटून टाकू मग ठीक तक आहे एक तारखेला तुम्ही तुमच्या खोलीत जा बा आणि माझ्या डोक्याच्या पुढे जास्त म्हणलं ना हे म्हणे राहू देणार नाहीत म्हणे मी आला आपल्या गावाचा माणूस होईना रा आपल्या इकडलाच ना मग एवढं सही नाही करत का नाही नाही मस्त जमला आता बरोबर चला मग आता काय संध्याकाळचं काय तर बनवा मग